नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कान फुटणं, कानामधून आवाज येणं, कान दुखणं यासाठी आयुष्यभर कुठल्याही दवाखान्यात जायची गरज नाही, इतक्या हे ताकदीची वनस्पती आहे. त्याचबरोबर सांधादुखी आणि आमवात यावर आयुर्वेदामधली सर्वोत्तम वनस्पती आहे आणि याची भाजीसुद्धा खाल्ली जाते. केसाची वाढ व्यवस्थित न होणे, जुनाट खोकला, छाती भरणं यासारख्या अनेक रोगावर चालणारी ही आयुर्वेदामधली सर्वोत्तम वनस्पती आहे. ही वनस्पती तुम्ही याच्या आधी अवश्य पाहिली असेल. ही एक वर्षायु वेल आहे आणि याची पानं जी असतात ती कडुनिंबासारखी असतात. याला लहान पांढरी फुलं येतात, ती द्विलिंगी असतात आणि फळं जी असतात याची ती त्रिकोणी असतात आणि त्यामध्ये हवेने भरलेली असतात. त्यामुळं याचं फळ जर आपण जोरात दाबलं तर त्याचा फट असा आवाज होतो. या वनस्पतीचं मराठीमध्ये नाव आहे कपाळफोडी. तुम्ही अवश्य याच्या आधी पाहिली असेल. कपाळफोडी, कर्णफोडी असं म्हणतात. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. हिंदीमध्ये याचं नाव आहे कानफाट, संस्कृतमध्ये याचं नाव आहे कर्णस्फोट, इंग्लिशमध्ये याला हार्ट पी किंवा बलून वेनी म्हणतात. कार्डिओस्पर्मम हेलिका कॅबम असं याचं शास्त्रीय नाव आहे. प्रत्येक आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा कपाळफोडी याच नावाने ही वनस्पती तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल. अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. याच्या प्रत्येक फळामध्ये तीन काळसर बिया असतात आणि त्याचा आकार जो असतो तो हृदयासारखा असतो आणि प्रत्येक बियेवर एक पांढरा ठिपका असतो. अशी ही अतिशय उपयुक्त वनस्पती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. पडीत जमिनीमध्ये झाडावर, बांधाच्या कडीला सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पती. याची जी चव असते ती थोडीशी तिखट आणि थोडीशी कडवट असते. याचा वास असतो तो थोडासा किळसवाना वास असतो. या वनस्पतीची भाजी ही खाल्ली जाते. पावसाळ्यामध्ये उगवणारी ही एक वेल आहे. आमवातावर हे आयुर्वेदामधलं सर्वोत्तम औषध आहे. याच्यापेक्षा चांगलं औषध आयुर्वेदामध्ये आमवातावर नाही आणि या वनस्पतीच्या वापरानं आमवात जी आहे ती पूर्णपणे निघून जाते. त्यासाठी या वनस्पतीच्या पंचांगाचा काढा सकाळी उपाशीपोटी 11 दिवस घ्यावा लागतो. पंचांग म्हणजे याचं फूल, पान, फळ, वेलीचा तुकडा आणि मूळ, अशा पद्धतीनं पंचांगाचा काढा आपल्याला घ्यावा लागतो. सांधेदुखीचा त्रास असेल तर याच्या पानं ही सर्वोत्तम आहेत. सांधेदुखीवर याची पानं एरंडेल तेलामध्ये टाकून गरम करून सांध्यावर बांधली 5 ते 6 दिवस तर सांधेदुखीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो. बऱ्याच जणांची तक्रार असते की केसाला वाढ नाही, विशेषतः महिलांमध्ये केसांना वाढ नसणं हे एक कारण आहे आणि ते त्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. तर केसाला वाढ होत नसेल तर या वनस्पतीच्या पानाची भाजी जर खाल्ली 1-3 ते 4 दिवस कोणत्याही वेळेला तर केसाची उत्तम वाढ होते. केसाच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक आहे ते यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर मासिक पाळी वेळेवर न येणं किंवा फक्त 1 ते 2 दिवस अंगावरून जाणं अशी बऱ्याच माता भगिनींना समस्या असते, ती सुद्धा या वनस्पतीच्या पानाच्या वापराने निघून जाते. मासिक पाळी वेळेवर येते, 4 दिवसापर्यंत अंगावरून व्यवस्थितरित्या जातं, कुठलाही त्रास होत नाही, अशा पद्धतीची ही वनस्पती आहे. सर्वात महत्वाचं या वनस्पतीचा जो वापर आहे तो आहे कान फुटणे, कानातून पू येणे, कानामधून वेगवेगळे आवाज येणे, व्यवस्थित ऐकू न येणे, यासाठी या वनस्पतीचा वापर अतिशय उत्तमरित्या करता येतो. कान ना घस्यासाठी आवश्यभर दवाखान्यामध्ये जायची गरज पडत नाही. या वनस्पतीच्या पानाचा रस कानामध्ये जर टाकला तर कान फुटलेला कितीही दिवसाचा जुना असेल तर तो दुरुस्त होतो. कानामधून वास यायचं बंद होऊन जातं, कानामधून आवाज येण्याचं बंद होऊन जातं. म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असं सुद्धा एक नाव आहे. कानफुटी हे एक नाव उत्तमरित्या साध्य करणारी ही एक वनस्पती आहे. जीर्ण आमवातामध्ये याच्या कवळ्या पानाची भाजी खाल्ली जाते. आमवाताचा त्रास असेल तर याच्या कवळ्या पानाची भाजी खायची आहे. या कवळ्या पानाची भाजी खाल्ल्यामुळे आणखी एक फायदा होतो, तो असा की पोट गच्च होणं, बद्धकोष्ठता, अंग जड पडणं या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. आधुनिक संशोधनानुसार याच्या पानामध्ये अँटीबायोटिक व अँटीपॅरासायटिक गुणधर्म असलेलं जाणवलेलं आहे आणि त्यामुळं जुनाट खोकला असेल, क्रॉनिक ब्रोंकायटिस ज्याला आपण म्हणतो, जुनाट खोकला, छाती भरणं यासाठी या वनस्पतीची पानं अतिशय उपयुक्त आहेत. या वनस्पतीच्या पानाची भाजी जर खाल्ली तर या सर्व समस्या निघून जातात. या वनस्पतीच्या पानाची भाजी करण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं इतर भाज्या करतो त्याच पद्धतीने याची भाजी केली जातं. पानं, लसूण, जिरे, तेल, मीठ टाकून याची हिरव्या मिरचीमध्ये याची भाजी अतिशय उत्तमरित्या लागते. ही भाजी सर्व महाराष्ट्रभर खाल्ली जाते. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा. अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला ही वनस्पती सहजरित्या मिळते. तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी
जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.